लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्याचा 2024-25 अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर होणार असून छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी मोफत वीज, महिलांना वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडर मोफत आदी लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाईल, त्यानुसार दरवर्षी भरलेले 3 गॅस सिलेंडर महिलांना मोफत दिले जातील। 2 कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल। अल्पभूधारक आणि मध्यमभूधारक 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल। 8.5 लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप दिले जातील। अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पात आणखी काय घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका, 4 महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं आव्हान या पार्श्वभूमीवर हे इलेक्शन बजेट ठरू शकणार आहे। प्रामुख्यानं महिला आणि बालविकास, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, आरोग्य या क्षेत्रांना झुकते माप दिले जाईल। बहुजन समाज आणि 12 बलुतेदारांच्या कल्याणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल। सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विविध सामाजिक महामंडळांसाठीचा निधी याबाबत काही तरतुदी असतील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशात धर्तीवर जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात 1.37 कोटी महिलांच्या थेट बँक खात्यात महिन्याकाठी 1,250 रुपये जमा केले जातात। महाराष्ट्रात हा लाभ वय वर्ष 21 ते 60 पर्यंतच्या 3.50 कोटी महिलांना दिला जाणार आहे। महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जातील। महिलांना आर्थिक सामाजिक हातभार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठीची ही योजना असेल। तर मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत 12वी पास युवक युवतींना मासिक 7,000 रुपये, ITI डिप्लोमा धारकांना मासिक 8,000 रुपये तर पदवीधरांना मासिक 10,000 रुपये किमान 6 महिन्यांसाठी देण्यात येतील। 18 ते 29 वर्ष वयोगटाला त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।